हा फोटो नीट बघा. फोटोत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतायत, त्यांच्या शेजारी माड्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, बाजूला माड्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनदादा शिंदे, त्यांचा मुलगा रणजित शिंदे, विधान परिषदेचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, मानखटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे, असे सगळे नेते एकत्रितपणे दिसतायत. सागर बंगल्यावर हे नेते सगळे जमलेत, ते माड्यात मोहिते पाटील कुटुंबियांना चेकमेट करण्यासाठी. माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते. त्यांनी आपली इच्छा जाहीरपणे व्यक्तही केली होती, पण भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळं मोहिते पाटील घरानं बंडाच्या तयारीत आहे. तिकडं फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर यांचाही रणजितसिंहांना विरोध कायमच आहे, त्यामुळं हे दोघेही तुतर याती घेणार यावर शिक्कामोर्तब झालंय. गुढीपाडव्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माड्याची जागा भाजपकडे कायम राखण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सागर बंगल्यावर एक खास बैठक घेतली. या बैठकीसाठी हे सगळे नेते एकत्र जमले होते. हे सगळे मोहिते पाटील यांचे विरोधक मानले जातात. या बैठकीत नेमकं काय काय प्लॅनिंग ठरलं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. माढा आणि करमाळा या बांधाला बांध असलेल्या मतदारसंघात बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे या बंधूंचं वर्चस्व आहे. बबनदादांनी माड्यातून सलग 6व्यांदा बाजी मारली आहे, पण या शिंदे बंधूंचं आणि मोहिते पाटलांचं सख्य नाही आहे. अशात लोकसभेनंतर विधानसभेलाही मोहिते पाटलांशी यांची गाठ पडणार आहे, त्यामुळं आत्ताच रणजित सिंहांना जास्तीत जास्त लीड देऊन लोकसभेलाच मोहिते पाटलांच्या आत्मविश्वासावर घाव घालायचा असं नियोजन या बैठकीत ठरल्याचं सांगितलं जात आहे. माढा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गाव येतात. या तालुक्यात प्रशांत परिचारक आणि कल्याणराव काळे यांचं वर्चस्व आहे, त्यामुळे त्यांनाही मताधिक्याबाबत सूचना देण्यात आल्याचं समजतंय. जे रामराजे रणजितसिंहांना विरोध करतात त्याच रामराजेंच्या फलटणमधून गत निवडणुकीत रणजितसिंहांना 13,000 लीड मिळालं होतं, तर मानखटावमधून 23,000 मताधिक्य होतं. हेच मताधिक्य कायम ठेवण्यासाठी काय काय करता येईल याबाबत आमदार जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा झाली. या दोन्ही मतदारसंघांमधून मोठी आघाडी मिळाली तर रामराजेंच्या विस्ताराला आत्ताच ब्रेक लागू शकतो असा या सर्वच नेत्यांचा दावा होता. इतर मतदारसंघांबद्दल म्हणजेच सांगोला मतदारसंघात खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार शहाजी बापू पाटील यांनी पाण्याच्या मोठ्या योजना मार्गी लावल्यात, त्यामुळं सांगोल्यातूनही आघाडी घेण्याचा प्रयत्न होणार आहे. स्वतः रणजितसिंह यांनी मागच्या वर्षभरामध्ये मतदारसंघात कमालीच्या जोडण्या लावल्या आहेत. जे नारायण पाटील आणि जयवंतराव जगताप मोहिते पाटलांच्या जवळचे समजले जायचे तेही आता रणजितसिंहांच्या बाजूने उभे राहिले. बागल घरानं हेही रणजितसिंहांसोबत आहेत. उत्तमराव जानकर जे 2019 मध्ये विधानसभेला राष्ट्रवादीतून उभे होते ते देखील आता अजितदादांसोबत असून ते भाजपच्या वाटेवर आहेत. हे सर्वजण मोहिते पाटील नको म्हणून रणजितसिंहांसोबत आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर संजय शिंदे, बबन शिंदे, शहाजी बापू पाटील, राम सातपुते आणि जयकुमार गोरे या 5 आमदारांची आणि नारायण पाटील बागल या माजी आमदारांची ताकद रणजितसिंहांच्या मागे उभी करण्यासाठी कशा पद्धतीनं पुढे जाता येईल याबद्दल देखील त्या बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय. तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा. धन्यवाद.